केंद्र सरकार ने अर्थसंकल्पामध्ये गॅस पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे। शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी महिला कार्यकर्त्यांनी दिली। जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी रस्त्यावरील चूल मांडून केंद्र सरकारने गॅस डिझेल व पेट्रोलची दरवाढ कमी करावी अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली। गॅस वाढ जी झालेली आहे, गॅस दरवाढ जी झालेली आहे, त्याच्यामध्ये आज सगळ्या महिलांना शेवटी चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ येईल एवढे भाव इथे वाढलेले आहेत। त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचे भाव हेही साधारण म्हणून माणसांच्या अवयवाच्या बाहेर जात आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही आज चुल्यावरती स्वयंपाक करतो आहे। जे मोफत गॅस वाटप किंवा हे जे सगळं मोदी सरकारच्या घोषणा होत्या ह्या सगळ्या हवेमध्ये गेलेल्या दिसत आहेत आणि आता शेवटी माझ्या सगळ्या भगिनींना चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ येते आहे आणि हेच आम्ही या माध्यमातून सांगतो आहे की आता शेवटी आम्हाला चुलीवरती स्वयंपाक करण्यापासून पर्याय नाही। कारण हा गॅस दरवाढ जो मोदी सरकारच्या माध्यमातून झालेला आहे हा जर त्यांनी कमी केला नाही तर भविष्य काळामध्ये हे जे चित्र दिसतंय हे चित्र तुम्हाला प्रत्येक घराघरामध्ये दिसेल। आपली मागणी काय आहे? आहे ते गॅसचे दरवाढ मोदी सरकारांनी कमी करावं आणि माझ्या भगिनींना त्यांच्या सुखी संसारामध्ये जे गॅसचं स्वप्न दाखवण्यात आलं होतं ते साकार करावं। एमसीएन न्यूज करिता सुनील जगताप, मुक्ताईनगर।